कोरोना काळात रुग्णांना लुटणारा महाठग आरोग्य कर्मचारी। कोरोनाच्या महामारीने सर्वच जण हैराण आहेत। त्यातच काही महाठग कोरोना रुग्णांकडून बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळून देण्याच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाईकांकडून आर्थिक लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार नागरिकांच्या दक्षतेमुळे उघडकीस आलाय। आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी अमोल पवार यांनी 4 कोरोना रुग्णांना बेड, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर मिळून देण्यासाठी 4 रुग्णांकडून प्रत्येकी 1,80,000 रुपये घेतले होते। त्यामधील रुग्ण दगावले आहेत। हे पैसे कधी मिळतील? किती? 1,80,000। कशासाठी घेतले होते पैसे? मी पेशंटला बेड करून देण्यासाठी घेतले। का बरं असं? पेशंट अत्यवस्थ होता ना। 40,000। ही चूक आहे तुझी? माझी चूक, मला मान्य आहे। किती पैसे खाल्ले? मी 1,80,000 पेशंट कडून घेतले, प्रत्येक पेशंटचे 1,80,000 तिघांचे आणि चौघांचे। 3 एक्सपायर झाले पेशंट ना? ऑन ट्रीटमेंट पेशंट नाही का, 3 दिवस त्यांना रेमडेसिवीर भेटलं होतं, चौथ्या दिवशी ते एक्सपायर झाले 2 पेशंट। बाकीचा एक पेशंट आता 2-3 दिवसापूर्वी एक्सपायर हॉस्पिटल। याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांकडून आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचं आळेफाटा पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आलं आहे।